विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षा 2009 जिल्हा यवतमाळ यातील क्वेश्चन पेपरमधले गणिताचे काही उदाहरणं सोडवायला सुरुवात केली. त्यासमोरील गणित सोडवायला आपण आज सुरुवात करतोय. सर्वांनी एकदा गणिताकडे लक्ष द्या आणि आपण गणित सोडवायला सुरुवात करू. गणित नंबर एक आहे. आजचं एका गावाची लोकसंख्याचा जो दर आहे तो दर 5 वर्षांनी 10% वाढतो. त्या गावाची आजची लोकसंख्या 6050 असल्यास 10 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती, असा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला आहे त्या परीक्षेमध्ये. आता हा प्रश्न काळजीपूर्वक वाचतो आपण, पण नेमकं लक्ष आपलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी वाढ म्हणजे वाढते म्हणजे वाढ आणि या ठिकाणी पूर्वी या दोन शब्दाचा उपयोग केलेला आहे. हे दोन शब्द जर तुम्हाला समजले तर तुम्हाला गणित सोडवणं सहज शक्य होतं किंवा सोपं होतं. ठीक आहे, जर वाढ असेल आणि पूर्वी जर आला असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो म्हणजे पी याला गुणिला शंभर भागीला 100 अधिक R एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 100 अधिक R या फॉर्म्युल्याचा तुम्ही यूज करायचा. पीचा अर्थ आहे त्या गावाची आजची लोकसंख्या. ठीक आहे, त्या गावाची आजची लोकसंख्या आहे 6050 गुणिला शंभर खाली कंसामध्ये 100 अधिक R म्हणजे याचा अर्थ काय, वाढ किती आहे 10 आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी अधिक 10 केलं. दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा 100 अधिक 10 अशा पद्धतीने आपण केलं. आता याचं कॅल्क्युलेशन आपण करतो आहे, लक्ष द्या सर्वांनी. 6050 गुणिला शंभर भागीला याची बेरीज केली आपण 110 गुणिला 110 गुणिला का, कारण दोन कंसाच्या मध्ये चिन्ह नसतं, म्हणजे कोणतं असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. आता या ठिकाणी आपल्याला काटछाट जी असते ती कशा पद्धतीने करता येईल. इथला एक 0 घ्या, कॅन्सल करा या 0C, हा 0 या 0C आपण जर कॅन्सल केला तर आपण त्याला गणिताला समोर असं लिहू शकतो 6050 याचा गुणाकार जर केला आपण 10 गुणिला 10 म्हणजे याचं किती होईल 100. सोपं, 1 1 1 आणि हे 2 0 देऊन टाकायचे. ठीक आहे, आता या ठिकाणी 11 गुणाकार जर केला आपण 11 गुणिला 11 तर आपल्या सर्वांना त्याचं उत्तर आहे 121. आपल्याला जर 11 वर्ग माहिती आहे त्या पद्धतीने आता याचा याला भाग जातो का तो पाहायचा आहे. तर याचा याला भाग जातो, कसा जातो ते बघा. हा 1 आहे म्हटल्यानंतर आपण जर 1 2 3 4 पद्धतीने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 5 जर या 1 गुणलं तर या ठिकाणी 5 येतं, बरोबर आहे. त्यानुसार आपण बघू हा 0 जसा तसा या ठिकाणी आपण लिहिला. या ठिकाणी 5 याला गुणायचं आहे, 5 1 5, 5 2 10 0 7 4 1 पुन्हा या ठिकाणी 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 50 त्या ठिकाणी काय येईल, कॅल्क्युलेशन आपलं येईल आणि समोर आपल्याला काय करायचंय 100 लिहायचंय. या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन करताना 5 1 5 1 2 3 0 जसे तसे आपल्याला या ठिकाणी घेऊन द्यायचंय, म्हणजे उत्तर त्याचं आहे 5000. आता हा जो भाग आहे हा भाग जर तुमच्या लक्षात आला नसेल तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 605 आपण 121 काय करू भाग देऊ. ठीक आहे, मी सांगितलं 5 हा 0 आपण अगोदर इथे लिहिलेला आहे त्यामुळे हा 0 इथे लिहिला नाही मी. ठीक आहे, यांनी जर 5 जर गुणलं समजा बघा या ठिकाणी 5 1 इथं 5 ने भाग दिला 5 1 5 या ठिकाणी 5 2 10 0 हा चला 1 5 1 5 6 म्हणजे निश्चित भाग केला की नाही, येस. म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे आपलं ते किती 5000 लोकसंख्या त्या गावची 10 वर्षापूर्वी होती. लक्षात हे ठेवायचं फक्त की वाढ आणि पूर्वी हा जर शब्द आला असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युला यूज करून अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. पीचा अर्थ आहे गावाची एकूण लोकसंख्या. ठीक आहे, लक्ष द्या सर्वांनी इकडे. या ठिकाणी आता समोरचं जे गणित आहे ते गुणाकाराचे 95 गुणिला 399. आता हा जो गुणाकार आहे आपण सरळ सरळ गुणाकार करून त्याचं उत्तर सर्वांना येतं, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कमी वेळेमध्ये गणित सोडवणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. अशा वेळेला आपण काय करायचं, हे 399 जे आहे तर याला आपण 400 कन्सिडर करायचे, म्हणजे कसं होईल ते 95 गुणिला 400. ठीक आहे, आता हे जे 2 0 येतं हे 2 0 आपण अगोदरच या ठिकाणी लिहून ठेवायचे उत्तरामध्ये. ठीक आहे, मग या एका संख्येने याला गुणायचं 5 6 20 0 7 4 2 इथे 9 4 गुणलं 9 6 36 36 2 किती झाले 38. आपल्याकडे 38000 याचं कॅल्क्युलेशन आलं, पण आपण या ठिकाणी 1 वाढवला म्हणून 400 झाले,
म्हणून आपल्याला एक मायनस करणं आवश्यक आहे. मग एकनी जर या पंच्याण्णवला गुणलं तर किती येतं, त्याचं गुणाकार पंच्याण्णव. म्हणून या ठिकाणी मायनस पंच्याण्णव आपल्याला करायचे. मायनस पंच्याण्णव केल्यानंतर त्याचं आपण वजाबाकी करणं महत्त्वाचं आहे. दहातून पाच गेले पाच, या ठिकाणी एक परत केला, दहातून दहा गेले झिरो, या ठिकाणी एक परत केला, दहातून एक गेला नऊ, या ठिकाणी एक परत केला, आठातून एक गेला सात, तीन जशीच्या तसे. म्हणजे याचं उत्तर आहे 37905. अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केलं, झिरो मध्ये त्याला कन्वर्ट केलं, जवळचा अंक घेऊन झिरो झिरो आल्यामुळे कॅल्क्युलेशन सहज सोपं होतं. आता समोरचं गणित जे आपलं ते गणित आपण वाचू आणि त्याला सोडवायला सुरुवात करू. हे गणित पॉईंट्स आहे, त्याच्यामध्ये पॉईंट्स आलेले आहे 0.4 × 0.004 × 0.004. या ठिकाणी पॉईंट आलेले आहेत आणि संख्या मात्र सारखी आलेली आहे. सारखी असो की वेगळी असो, गुणाकार म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे उजवीकडनं डावीकडे आपल्याला यायचं आहे. जसं की 4 × 16, 16 × 64, या ठिकाणी 64 आपण लिहून दिले. नंतर आपण पाहायचं पॉईंटच्या नंतर किती संख्या आल्या, झिरो असो की संख्या असो ते मोजायचे. इथून सुरुवात करू आपण 1, 2, 3, 4, 5, 6. सहा नंतर पॉईंट देणार आहे. आपल्याकडे दोनच अंक आहेत म्हणून आपण काय करायचंय, झिरो घ्यायचं आणि नंतर पॉईंट द्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर पॉईंट द्यायचा आणि पुन्हा एक झिरो घ्यायचा. हे त्याचं माझं उत्तर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये करेक्ट उत्तर काढणं महत्त्वाचं आहे. हे सोपे टेक्निक्स मी तुम्हाला वारंवार सांगणार आहे. आमचे जे चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका. सर्वांना ऑल द बेस्ट.